आज या ठिकाणी तुम्हाला कशासाठी आणलेले आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सगळे उर्दू शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, तसेच बागलोरे गावठाण, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या तुमच्या सारख्या अजून शाळा ज्या नारायणगाव वारुवाडी पंचक्रोशीमध्ये आहेत, त्या सर्वांसाठी आपल्या विभागाचे जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एक पिक्चर ह्या दसऱ्याच्या निमित्त या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे. संपूर्ण भारतामध्ये शिवप्रताप गरुड झेप ह्या चित्रपट दाखवण्यासाठी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना लहान या ठिकाणी आणलेला आहे. याचं निमित्त एकच आहे, आपल्या विभागाचे जे खासदार आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण जगामध्ये ज्यांना माहीत नव्हता तसा कानाकोपऱ्यात तो पोचवला, व त्याच आधारावर महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली इतिहासाचं एक पान या ठिकाणी चित्रपटाच्या माध्यमातून देऊन घेऊन येत आहेत. आजचा जो चित्रपट आहे तो या ठिकाणी आपल्या नारायणगावमध्ये डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे यांचा जो सर्व मित्रपरिवार आहे त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या चित्रपट दाखवण्याच्या निमित्त आज या ठिकाणी आपल्याबरोबर उर्दू शाळा आणि बागलोरे गावठाण ह्या दोन शाळांना या ठिकाणी आज आपण घेऊन आलेलो आहे. त्यानिमित्त या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पिक्चर दाखवत आहेत ते आपल्याच विभागात राहणारे गणेशभाऊ वाजगे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्य रामदास भाऊ अभंग, बरोबर KGN फाउंडेशन जे आहे नारायणगावमध्ये एक चांगलं काम करतं, मुस्लिम समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत असतं, जे KGN फाउंडेशनचे जुबेरभाई शेख, रज्जाकभाई काजी, जुबेरभाई आदार, समीरभाई इनामदार, राजे ग्रुपचे जुबेरभाई शेख व अशफाकभाई या पप्पू शेठ रसाळ्या, व जे उर्दू शाळा चालवतात ते दोन सर हे देखील या ठिकाणी आहेत. खरं तर उर्दू शाळेवर गणेश भाऊंचा असेल व काजी सरांचा असेल व KGN कमिटीचं यांचं विशेषतः जास्त प्रेम असतं. त्या ठिकाणी जी जी गरज लागती ती ती गरज पोहोचवण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात. धन्यवाद. आज इथं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेन खासदार साहेबांचं की त्यांनी या ठिकाणी जी जिल्हा परिषदेचे जे शाळा आहे त्याच्यामध्ये उर्दू शाळा असेल, नंबर 1 ची असेल, 2 ची असेल, 2-3 दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे आणि चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला आणि त्यांना जे जे त्यांची जी सहकारी सवंगडी जी आहेत नारायणगाव परिसरामध्ये ती त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले. या सर्वसामान्य घटातल्या ह्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी हा पिक्चर पाहण्याची संधी मिळते त्याबद्दल प्रथमतः मी खासदार साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या या सर्वसामान्य घटकातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा चांगला जो आग्रा सुटकेचा जो पिक्चर आहे हा सुंदर असा पिक्चर आहे आम्ही पाहिलेला आहे, चांगला पिक्चर आहे आणि तो 100% याच्यातून मुलांना चांगली प्रेरणा मिळेल की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका कशी झाली, कसं त्यांचं त्यांनी समोरच्या व्यक्तींवरती आपल्या चाणक्य बुद्धीने, त्याच्यानंतर चतुराईने, त्याच्यानंतर शौर्याने, त्यांना त्यांच्या सहकार्याने कशी मदत केली हे सर्व काही या चित्रपटामध्ये आहे. मुलांनी हा चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि ज्यांचे जे जे काही तुम्ही आयोजक आहेत आमचे गणेशभाऊ असतील, त्यांचे सर्व सवंगडे असतील, राष्ट्रवादी युवक असेल किंवा आतुलदादा युवा मंच असेल, खासदार अमोलदादा कोल्हेंचे सवंगडे असतील, सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी हे चांगलं काम आपण या ठिकाणी केलं. धन्यवाद. शिवप्रताप गरुड झेप या मालिकेसाठी उर्दू मिडियम स्कूलला जे निमंत्रित केले गणेश शेट्टी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असलं दिसून येतं. खरं तर जातीने मुस्लिम जरी असला तरी महाराजांचं असलेलं प्रेम राजे प्रतिष्ठान ह्या नावाने जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये ते एक छोटंसं प्रतिष्ठान चालवतात. त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राजे ग्रुप करत असतो. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र निलेश भाऊ रसाळ हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. आज या ठिकाणी गणेश भाऊंची आणि केजीएन फाउंडेशनचे सर्व सदस्यांची खूप खूप आभार मानतो. शिवरायांचं जे चरित्र आहे, शिवरायांची सुटका आहे, ती या चित्रपटात अशी खूप म्हणजे असं दाखवलेलं आहे. खरे काय प्रसंग असे आणि जो इथं आज जे तुम्हाला जे निमंत्रित केले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. ग्रामपंचायत सदस्य रामदास बाबावर यांना विनंती करतो की यांनी देखील शुभेच्छा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नारंगवतील उर्दू प्राथमिक शाळा आणि वागडोरे गावातील प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना शिवप्रताप गरुड झेप हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा दाखवण्यासाठी सगळे आपण लहान लहान मुलं आणि शिक्षक वृंद तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते मंडळी उपस्थित झालात. सर्वांचं प्रथमतः मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं पाहिलं तर आग्र्यावरून महाराजांची कशी सुटका झाली जोगरबाईंनी या ठिकाणी सांगितलेलं. एक आगळा वेगळा थरार आगळा वेगळा त्यावेळेचं वातावरण कसं असेल, कशा पद्धतीने महाराजांनी सुटका केली, कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचले या सगळ्या गोष्टी आपल्याला या पिक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि खरं पाहिलं तर महाराजांचा जाज्वल्य इतिहास हा जो आहे तो सगळ्या आपल्या लहान मुलांना माहिती असावा आणि लालांना ज्यावेळेस तो माहिती होईल तो शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत टिकून राहील अशा पद्धतीची योजना या ठिकाणी आहे. महाराजांच्याबद्दल आपण सगळं ऐकतो परंतु महाराजांच्याबद्दल विशेष असं कधी पाहण्यात आलं नव्हतं. पुस्तकामधून शाळेमधून आपल्याला महाराजांना शिकवलं गेलं परंतु खरे महाराज कसे होते त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सर्व लहान मुलांना या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो. आज या लहान मुलांना ज्यांनी या पिक्चर दाखवण्याचं ठरवलं ते अजिंक्य तारा पतसंस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ वाजगे यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून आजचा हा सिनेमा या ठिकाणी दाखवला जातो. खरं पाहिलं तर दसऱ्याच्या दिवशी सिनेमा चालू झाला आणि आजपर्यंत प्रत्येक दिवसाचा 12 वाजताचा जो शो आहे तो आपल्या नारायणगावातील सामाजिक कार्यकर्ते असतील, अतुल शेठ बेंके, डॉक्टर अमोलजी कोले साहेबांचे सहकारी असतील, त्या प्रत्येकांनी या जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, शिरावरती घेतली आणि त्या गावातील सामान्यातील सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य मुलं असतील ज्यांचं खरंच ज्यांना महाराजांबद्दल प्रेम आहे, ज्या शाळा आहेत आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांना आमच्या काळामध्ये पिक्चर दाखवायचे पण कुठेतरी एका ठिकाणी पडद्यावरती तो पिक्चर बुक करायला केला जायचा आणि त्या ठिकाणी गणपतीमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी ते पिक्चर दाखवले जायचे. परंतु ही आज आपली सगळी मुलं भाग्यवान आहेत की त्यांना एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये हा पिक्चर दाखवला जातो आहे आणि त्यावेळेस साऊंड सिस्टीम अशी असे 2 कर्ण लावायचे आणि त्याच्यावरती तो पिक्चर पाहायला जायचा. परंतु आज या ठिकाणी ड्वॉल्बी सिस्टीम आहे, प्रत्येक साऊंडचा, प्रत्येक घटनेचा, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येकाचा आवाज या ठिकाणी आपल्याला वेगळा वेगळा ऐकायला मिळतो, त्यामुळे त्या पिक्चरमध्ये जान आलेली आहे. अशा पद्धतीचा महाराजांचा जो पिक्चर आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवला जातो आहे तो आपण सगळ्या मुलांनी शांततेमध्ये पाहावा. शिक्षक वर्गाला सुद्धा या ठिकाणी विनंती राहील, ज्यावेळेस हा पिक्चर पाहून गेल्याच्या नंतर उद्या या सिनेमाबद्दल आपल्या वर्गातील मुलांना त्या ठिकाणी काही प्रश्न विचारावे की जेणेकरून या मुलांनी खरं तो पिक्चर पाहिला आहे का, अनुभवला आहे काय, अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी उद्या कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणखी शनिवारपर्यंत अशाच पद्धतीचे 12 वाजेपर्यंत शो बुक आहेत. राहिलेल्या शाळा असतील, नारायणगावतील आपल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी, वारुवाडीचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, यांच्यासाठी सुद्धा आपण हा सिनेमा मोफत त्या ठिकाणी दाखवतोय. धन्यवाद. आपण चालू उपक्रमाची माहिती व थोडक्यात शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर आनंदा जो आम्ही जे सर्व सहकारी वार्ड नंबर 1 मध्ये काम करतो हा सर्व मिक्स जाती जमातींचा वार्ड आहे, बहुजन समाज, त्यामध्ये मुस्लिम समाज हा जास्त आहे त्या ठिकाणी, पण बलुतेदार समाज सुद्धा आहे, मुस्लिम समाज जास्त आहे. आपण आम्ही मराठा समाज त्या ठिकाणी एकदम अल्पसंख्याक म्हणलं तरी चालेल, पण कधीही वार्डामध्ये काम करत असताना केजीएन फाउंडेशन कमिटी असेल किंवा जुबेरभाई समीरभाई असेल कधीही असं जाणवलं नाही की आपण वेगळे आहोत.
एकमेकांना धरून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्या नारंगामध्ये होत असतं. शिवाजी महाराजांकडून काय घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांकडून. शिवाजी महाराजांनी सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभीतीला छेद दिला आणि एक स्वराज्य कसं चांगलं निर्माण होईल याची एक घडी संपूर्ण भारतामध्ये घालून दिली. मी या चित्रपटाच्या माध्यमातून जो आपण उर्दू शाळेला पिक्चर दाखवलेला आहे गणेश भाऊ, खरं तर एक आदर्शवत काम आहे. हे जे मॉडेल आहे, आपण जे सामाजिक ऐक्य जपतो, कशाला बघतो, तो ह्यासाठी जपतो. शिक्षकांना सुद्धा मला सांगणं आहे की उद्या जाऊन महाराज कसे होते, जे दोन जातींमध्ये द्वेष लावायचं काम करतात त्यांना आपण छेद पाडून द्यायचं नाही, हे आपल्या दोन समाजांचं काम आहे. शिक्षकांना विनंती करेल की शिक्षकांनी सुद्धा महाराज कसे होते, महाराजांचा इतिहास काय होता, महाराजांच्या पदरी कोणकोणते सरदार होते, कशा पद्धतीने महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, आपल्या लोकांना स्वकर्तृत्व जगण्यासाठी शिकवलं, हे तुम्ही जर सांगून दिलं तर आपल्यामध्ये असणारे जे दोन समाजातले वाद जे लावणारे प्रयत्न करतात ते कमी होण्यास मदत होईल. असो, या ठिकाणी ज्यांनी आपल्याला हा पिक्चर दाखवण्यासाठी आणलेला आहे असे गणेश भाऊ यांना विनंती करतो की यांनी ह्या कार्यक्रमात शुभेच्छा. नमस्कार, जय शिवराय. या ठिकाणी आपल्या नारेंगावचे भूमिपुत्र शिरूर लोकसभा मतदारचे संघाचे आपले विभागाचे खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून या पिक्चरचं खऱ्या अर्थानं प्रदर्शित पिक्चर आपल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी झाला. शिवप्रताप गरुडझेप या नावाने संकल्पना आलेला हा पिक्चर आज संपूर्ण भारतभर प्रदर्शित होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी आपल्या केजीएन फाउंडेशनचे सर्व सदस्य, त्यामध्ये जुबेरभाई आतार असेल, अंजकभाई असेल, समीरभाई असेल, उर्दू शाळेचे शिक्षक असतील सर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी मन्यार मॅडम बॅगलोर गावठाणाचे त्यांचेसुद्धा सहकारी, त्याचप्रमाणे कपूर शेटरासाहेब असेल ज्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं प्रास्ताविक सूत्रसंचालन केलं, ते मुकेश भाऊ वाजगे, त्याचप्रमाणे राजग्रुपचे जुबेरभाई शेख व आमचे मित्र या ठिकाणी आशफाकभाई पटेल, या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व उर्दू शाळेचे आणि बागलोर गावठाणचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खऱ्या अर्थाने सर या ठिकाणी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना काजी सरांनी या ठिकाणी मला सूचना केली की हा जर पिक्चर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जर दाखवला त्यांना ती त्या पद्धतीने समजत आहे, आकलन होणार आहे, तर तो चांगला उचित राहील. मग आम्ही सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन या ठिकाणी या पिक्चर पाहण्याचं नियोजन या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलं. खऱ्या अर्थाने काजी सरांनी या ठिकाणी आपण त्यांचं टाळे वाजून या ठिकाणी त्यांचं कौतुक करू, त्यांनी चांगल्या प्रकारची सूचना या ठिकाणी मांडली. आणि खासदार मित्र परिवार असेल, आमदार साहेबांचा मित्र परिवार असेल, या नारेंगावातील परिवारांनी एक प्रकारची चंग बांधला की आपल्या भूमिपुत्राचा या ठिकाणी पिक्चर प्रदर्शित होत आहे आणि आपल्या भागातील सर्व घटकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. जे गरीब आहेत, गरजवंत आहेत, त्यांना या ठिकाणी पिक्चर पाहावेत येता येणार नाही असे वंचित घटकांना आपण हा पिक्चर दाखवला पाहिजे. त्याची सर्व सूचना आमच्याबरोबर असलेले मुकेश भाऊ असेल, त्याचप्रमाणे आमचा सर्व मित्रपरिवार यांनी मांडली की त्या विभागाला हा पिक्चर आपण दाखवू आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला अमित शेटगेंडके असेल यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे खासदार साहेबांचे जे ज्येष्ठ मंडळी असे मार्गदर्शन करतात त्या मित्रांनी एकत्र येऊन या ठिकाणी संकल्पना राबवली आणि 8 दिवस सतत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पिक्चर दाखवत आहे. विशेष लक्ष असणारे या शाळेंवर उर्दू शाळेच्या असेल किंवा बागलोर गावठाण असेल, खासदार साहेबांचं तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून सातत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम छोटे मोठे होत असतात. आज या ठिकाणी हा योग आलेला आहे पिक्चर दाखवायचा. सर्वांनी या पिक्चरचा आनंद घ्या. त्या पिक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे, आग्र्यातून सुटका कशी झाली या पद्धतीचं थरार या ठिकाणी आपण सर्व पाहणार आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीचं पहा, आपल्या घरच्यांनाही जाऊन सांगा की मी पिक्चर पाहिलं आहे, तुम्ही जाऊन पहा. आणि शिक्षकांनी या ठिकाणी त्यांना आणणं नेणं याची सोय व्यवस्थित करा, याची काळजी घ्या. सर्वांना मी एकदा त्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा नारायणगाव नंबर 3 व तसेच जिल्हा परिषद शाळा बागलोरे या दोन शाळांच्या विद्यार्थ्यांना आज शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट अशा टॉकीजमध्ये पाहण्याचा योग ज्यांनी आणून दिला आमच्यासाठी, तर ते आमचे गणेशभाऊ वाजगे जे
अजिंक्य तारा पतसंस्थेचे सर्वे सर्वा यांनी तो योग आमच्यासाठी केला, तर त्याबद्दल मी शाळेतर्फे, शिक्षकांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे मी गणेश भाऊंचे व तसेच त्यांच्या सर्व टीमचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि